आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव येथून आमदार शशिकला जोल्ले यांना मताधिक्य देत निवडून आणण्याचा महिलांचा निर्धार. गाठीभेटी, घराघरात प्रचार, मतदान करण्याचे आवाहन. बोरगाव येथे मोठ्या प्रमाणात महिलांच्या वतीने आमदार सौ शशिकला जोल्ले यांचा प्रचार सुरू असून गाठीभेटी, घरोघरी प्रचार करत आमदार सौ जोल्ले यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणण्याचं आवाहन केलं जात आहे. निपाणी मतदारसंघातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमदार सौ जोल्ले यांचे कार्य मोठे आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून देण्याचे आवाहन बोरगाव येथील महिला वर्गाने केलं आहे. भाजपाच्या उमेदवार आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ बोरगावातील प्रत्येक वॉर्डात प्रत्येक घरोघरी प्रचार करण्यात आला. याप्रसंगी सुनीता पाटील, मीना भादुले, बिस्मिला आपराज, राणी बेवनकट्टी, पद्मश्री पाटील, संगीता हवले, जयश्री पाटील, राजश्री पाटील, शैलजा पाटील, सोनाली तोडकर, अलका पाटील आदी प्रमुख मान्यवरांसह महिला कार्यकर्त्या आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे. क्षेत्रापासून निपाणी मतक्षेत्रातलं जिल्हावाहिनीचं प्रचार करायला सुरू आहे. सगळ्यांनी मिळून जिल्हावाहिनीला निवडून आणायचं आहे. जिल्हावाहिनी आतापर्यंत भरपूर कामं केलेत. 753 कोटीचं कामं केलेत त्यांनी. इथनं पुढे निवडून आणले की ह्याच्यापेक्षा जास्त त्यांनी कामं करून देतात. त्यानंतर बहुमताने त्यांना निवडून आणायचं आहे. निपाणी मतक्षेत्रात सगळं लेडीज सगळं त्यांच्या पाठिंबा आहे. सर्व महिला व पुरुष मोठ्या संख्येने बहिणींचा प्रचार करत आहे, तरी सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहून 50,000 ते जास्त त्याच्या मताने निवडून देऊन त्यांच्या पाठिंबा.